आता सगळ्या इकडे मोठे रस्ते होताना दिसतं समृद्धी महामा मार्गसुद्धा आता लगेच तुमच्या आमच्यासाठी सेवेत मान्य उद्योजी ठाकरे हे पुढाकार घेऊन लगेच सेवेत येणार आहे परंतु अडचण अजूनही गावातल्या लोकांच्या शेतीच्या रस्त्याची आहे आता त्या शेतीमध्ये ते, शेती ते बैल बंडी आणि ते सगळं वजं घेऊन पावसाळ्यातले ते चार महिने कसे काढतं त्याचं त्यालाच माहीत असतं आणि मग प सगळ्या शेतकऱ्यांनी विशेष करून पुढाकार घेतला पाहिजे याच्यातला या पान रस्त्यामध्ये पहिले दोन असणारे शेतकरी मात्र थोडेसे अडचण निर्माण करतं कारण त्याला जायला तो मार्ग सुवि व्यवस्थित असते पण त्याच्या मागचे जे शेतकरी आहे ते मात्र मोठ्या अडचणीसमोर येत असतं आणि म्हणून अशा शेतकऱ्यासाठी ह्या सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही डी पी डी सीमध्ये प्रचंड निधी ठेवणार आहोत मागेल त्याला पानन रस्ता त्या शेतकऱ्याला आपण उपलब्ध करून देणार आहोत आपलाही काही पुढाकार काही वर्गणी तयार करून काही श्रमदान करून करता येईल का असं जर केलं तर मी सांगतोय जिल्ह्यात एकही पानन रस्ता राहू शकणार नाही एवढं आम्ही त्याच्यात लक्ष घालणार आहोत फक्त आपली साथ पाहिजे थोड्याशा जमिनीसाठी जर पानन रस्ता थांबला तर काही शेतकऱ्याचं आयुष्य चाललं जातं त्या सगळ्या गटारातून जाता जाता बैल फसणं बंड्या फसणं ट्रक नसल्यामुळं जात नसल्यामुळं तिकडल्या मालाला भाव कमी भेटणं अनेक अडचणी आहे आपण फक्त एका कागदावर स्टॅम्पवर शंभर रुपयाच्या असं म्हणा की आम्ही खालील शेतकरी सर्व या शेतापासून तर त्या शेतापर्यंत जो रस्त्याचे आमची जमीन असून ते आम्ही रस्ता करण्यास आमची कुठलीही हरकत नाही एवढं म्हटलं का आम्ही तुमचा पानं रस्ता केला असं समजा म्हणून सगळ्यांना पुढाकार घ्यावा यासोबत अधिक वृक्ष लागवड सांगल्या ग्रामपंचायत कार्यालय सांगली बाजारपेठे गावातली आणि मशानभूमी यावरसुद्धा आम्ही प्रचंड चांगल्या पद्धतीने लक्ष घेऊन आणि नदीचं खो नाल्याचं खोलीकरण यावरही जे काही अडचणी तुमच्याकडे असेल तर ते निश्चित त्याच्याबाबतच्या आयडिया काही तुमच्याकडे असेल तर ते आम्हाला सांगा आपण या चार गोष्टीवर सध्या हे सहा महिने या याच्यावर आपण काम करणार आहोत